नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थ्यांनो, तलाठी भरती 2023 निकाल या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। रिवाइज्ड रिझल्ट आहे, त्या संदर्भात अपडेट दिलेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं ज्या उमेदवारांचं त्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे अशांचं कागदपत्र पडताळणी संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले आहे। पाहूयात या प्रसिद्धीपत्रकामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे कागदपत्र पडताळणीसाठीची। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, 3/7/2024 रोजीची ही अपडेट आलेली आहे। महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी पदभरती 2023 निवड यादीमधील उमेदवार यांचे कागदपत्र छाननी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरती 2023 परीक्षेतील परीक्षार्थींच्या जिल्हानिहाय गुणवत्ता यादी सामान्यकृत गुण अर्थात जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे ते 11/3/2024 रोजी मान्य प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जी अधिकृत वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे तलाठी भरती संदर्भातची, त्या संकेतस्थळावरती त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं। ठीक आहे, त्यानुसार पहा या ठिकाणी दिनांक 14/3/2024 रोजीची जे काही प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले होतं त्यानुसार यादीत अल्पशा बदल करून सुधारित यादी जी आहे ती 3/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, या सुधारित यादीमध्ये ज्या उमेदवाराचं नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे। त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो दिनांक 10/7/2024 रोजी म्हणजे 10 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। ज्या उमेदवाराचं नाव या यादीमध्ये आहे त्यांनी काय करायचं आहे, ठीक सकाळी 10 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 छायांकित प्रतीचे संच घेऊन उपस्थित राहायचं आहे। जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल तुमच्यासोबत ठेवायचंच आहे, परंतु त्याच्या 2 प्रतीमध्ये झेरॉक्स जे काही प्रती आहेत त्या 2 बंच करायचं आहे आणि त्यावरती सेल्फ अटेस्टेड तुम्हाला करून घेऊन जायचं आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे तलाठी चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा सुधारित निवड यादीमध्ये समावेश उमेदवारांचे कागदपत्र छाननी करण्यापूर्वी खालील बाबी अधोरेखित करण्यात येत आहे। यामध्ये पहा निवड यादीतील समावेश असलेल्या उमेदवारांना गुणानुक्रमे कागदपत्रासह बोलवण्यात आलेली आहे, याचा अर्थ आपणास नियुक्ती दिली असे समजायचं नाही। ठीक आहे, निवड यादी ही उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहिती आधारे तयार करण्यात आलेली असून तपासणीचे दिनांकास ऑनलाईन भरण्यात आलेली माहिती चुकीची तफावत आढळल्यास असत्य किंवा कोणतेही कारण त्यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांना अपात्र करण्यात येईल किंवा ठरवण्यात येईल असंही त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, समान गुण असणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 ज्या काही तरतुदी देण्यात आलेली आहे आणि त्या निकषानुसार त्यांची निवड जी आहे ते या ठिकाणी या भरतीमध्ये केली जाणार आहे। अंशकालीन उमेदवार यांचे अंशकालीन प्रमाणपत्र तहसीलदार व जिल्हा सेवा योजना कार्यालयाकडून पडताळणी करून प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीचे आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या रीड करा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे फॉर व्हेरिफिकेशन, तर पहा संकेतस्थळाला ऑनलाईन पद्धतीने जो काही अर्ज तुम्ही भरलेला आहे त्या अर्जाची प्रिंटआउट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। तसंच छायांकित असलेले मूळ ओळखपत्र पुरावा यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स,
निवडणूक ओळखपत्र इत्यादींपैकी कोणतेही एक प्रत तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे. भारतीय नागरिक असल्याचा प्रमाणपत्राची अर्थात नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी सर्टिफिकेट असेल, डिग्री, जे काही तुमचे क्वालिफिकेशन झालेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. नंतर वयाचा पुरावा असल्याबाबतचा दाखला अर्थात LC सर्टिफिकेट असेल, TC सर्टिफिकेट असेल, इत्यादी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, तसंच NCL आहे, महिला आरक्षण संदर्भातचं सर्टिफिकेट आहे. ओके, सो अंशकालीन उमेदवार असेल तर अंशकालीन कर्मचारी असल्याबाबतचा पुरावा देखील तुम्हाला आवश्यक आहे. संगणक धारक असेल तर MSCIT वगैरे CCC ज्यांचं झालेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य असणार आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कॅन्डिडेट असेल किंवा खेळाडू असेल तर त्यांना हे सर्टिफिकेट लागणार आहे. दिव्यांग सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक आहे. चारित्र्य पडताळणी साक्षांकित नमुना अटेन्शन फॉर्म या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत. सो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.